परवाच मी एका लहान मुलाला विचारलं, काय रे बाळा कितवीत आहेस? तो म्हटला, केजी केजी। म्हणजे हल्ली मुलांना शाळेत वजनावर घेतात हे मला माहितीच नव्हतं। मित्रांनो, आज बोलक्या कवितेतून ऐकूयात पु ल देशपांडे यांचे काही विनोद। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असंच दर्जेदार मराठी साहित्य ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा शब्दांना वाहिलेलं हे चॅनल बोलक्या कविता। पूर्वी लोक बारशाच्या वेळी नाव शोधण्यात वेळ दवडत नसत, ते सरळ पुढच्या बारशाच्या तयारीला लागायचे। मला तर साधा स्टोवसुद्धा पेटवता येत नाही, कधी प्रयत्न केलाच तर आधी स्टोव भडकतो आणि मग ही भडकते। जी मारामारी आणि अपघाताच्या वेळी जमते आणि पंचनाम्याच्या वेळी पळून जाते तिला पब्लिक म्हणतात। मुलांना जेवताना अभ्यास विचारणारा बाप पाहुणा अगर कुणीही असो त्याला काका मामाशी लढणाऱ्या अर्जुनाचं स्मरण करून शत्रू मानावे। पंगत ही काही पानिपतच्या पराभवाची कारणं सांगण्याचं ठिकाण आहे। एकदा अशाच एका पाहुण्याने मला विचारलं, काय रे नेपोलियनचा जन्म केव्हा झाला? मी म्हटलं, त्याच्याही बाळण झाल्यावर। आणि पोळीसोबत पाहुण्याचाही तुकडा मोडला। आमच्या लहानपणी वाढदिवस हा शब्दच नव्हता। नवीन वर्ष लागायची घोषणा ही फक्त घोडा 9 वर्षाचा झाला तरी कसा लोळतोय बघा गाढवासारखा या शब्दात व्हायची। गाढवाचे लाथा मारण्याचे अधिकार मात्र घोषणा करणाऱ्याच्या स्वाधीन असायचे। आफ्टरऑल मराठी कंपल्सरी असलं पाहिजे, कारण आपल्या मदर टंगमधून आपले थॉट्स जितक्या क्लिअरली एक्सप्रेस करता येतात तितके फॉरेन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं। हं, इंग्लिश मात्र बी ऑप्शनल। हं, हौसेसाठी प्रवास करणाऱ्या टुरिस्टला मराठीत काय म्हणावं असा प्रश्न पुलंना कुणीतरी विचारला। त्याला पुलं पटकन म्हणाले, त्यात काय सफरचंद म्हणावं। मामा या नावाची गंमतच आहे, त्याला शकुणी म्हणावं तर पंचायत आणि अपशकुणी म्हणावं तरी पंचायत। हौसेसाठी पाळले जाणारे प्राणी तीनच, पोपट मांजर आणि कुत्रा। एका इस्माने माकडही पाळलं होतं, पण दोघांच्याही आचरटपणाची इतकी चढाओढ चालायची की कुणी कुणाला पाळलंय हेच कळत नसे। आयुष्य ही कुणीतरी एखाद्या वेड्या माणसाने वटवट आणि आदळ आपट करून सांगितलेली अर्थशून्य कथा आहे, पण प्रत्येकाला वाटतं की दुसरा वटवट करतो। मुंबईत जसं प्रत्येकाला वाटतं दुसरा इथे येऊन गर्दी करतो ना, तसलाच हा प्रकार आहे। माझे वडील कागदाच्या एका व्यापाऱ्याकडे कामाला होते। पुढे मागे आपला मुलगा साहित्य निर्मितीच्या नावाखाली कागदाची अनेक रिम वाया घालवणार हे त्यांना तरी काय ठाऊक। एक व्यक्ती एकदा पुलंना म्हणाली, माझ्या खोलीत मी संत ज्ञानेश्वरांच्या फोटोसमोर तुमचा फोटो ठेवला आहे। हे ऐकून पुलं म्हणाले, अहो असं काहीही करू नका, नाहीतर लोक म्हणतील ज्ञानेश्वरांनी ज्याच्याकडून वेद वधून घेतले तो रेडा हाच की काय। आमचा एक प्रोफेसर मित्र होता, त्याला 14 भाषा येत होत्या। प्रोफेसर असून देखील इतका विद्वान म्हणजे कमालच, पण तो एकाही भाषेत खरं बोलायचा नाही। पोस्टाचे तारवाले हे तार करताना कुठल्या तारेत असतात कुणास ठाऊक। माझ्या एका मित्राला बाबूज मॅरेज फिक्स विथ लिमयेज डॉटर याऐवजी बाबूज गॅरेज मिक्स विथ लेमन वॉटर अशी तार केली होती। आपल्या भारतीय देवदेवतांना सगळ्या भाषा समजतात, पण इंग्रजी भाषा कळत असेल ह्यावर माझा विश्वास बसत नाही। समजा उद्या मी गणपतीला हॅलो गणपती हाऊ आर यू असं विचारलं तर तो सोंडेने माझी मुंडीच पिरगाळून काढेल। कोडगेपणाचा अमर्याद विकास झाला की मग स्वतःच्या पोरांना अमेरिकेला धाडून दुसऱ्याच्या पोरांना शासकीय मराठीत शिका असा उपदेश देणारे पुढारी तयार होतात। शिक्षक एकदा मला म्हणाले, सांग रे 7व्या हेनरीने काय केलं? मी म्हटलं, 8व्या हेनरीला जन्म दिला।